आपल्याकडचं राजकारण ज्या पद्धतीने रचलं जातं त्याच्यातच मुळे ठिकठिकाणी तटबंद्या असतात. पहिली असते ती म्हणजे तुम्हाला कुटुंबाचं पाठबळ आहे का नाही. तुमच्या घरातलं कोणी जर आधी झालेलं असेल तर मग तुम्ही आमदार व्हायचं स्वप्न पाहू शकता. तुमच्या घरातला कोणी आमदार झाला असेल तर तुम्ही मग मुख्यमंत्री व्हायचं स्वप्न पाहू शकता इत्यादी. दुसरं, तुमच्याकडे रिसोर्सेस साधन संपत्ती किती आहे. तुम्ही आकडेवारी सांगितली ती काही अजिबात अतिशयोक्त नाही आहे. एक निवडणुकीला किती खर्च करावे लागतात. इथं बसलेल्या कुणीही सांगावं की निवडणुकीला हा एवढा खर्च आम्ही करू. या निवडणुकीला कशाला, विद्यापीठामध्ये निवडणुका घेतल्या तर किती खर्च होतात दिल्ली विद्यापीठात विचारा जाऊन. तो कोण करतं खर्च, म्हणजे ज्यांच्या घरात हा खर्च करण्याची ऐपत आहे ते. आणि त्याच्या आधी बेसिक एक मुद्दा यांच्या बोलण्यात येऊन गेला तो म्हणजे 50% समुदाय तर आपण आधीच एक्सक्लूड केलेला आहे राजकारणातनं, कारण बायकांना राजकारणात जागा नाही आहे. बाकी बोलायला सगळं ठीक आहे सावित्रीबाई वगैरे, पण बायकांना या देशाच्या राजकारणात सुताराम जागा नाही, कोणत्याही पक्षात नाही. जे पक्ष स्वतःला पुरोगामी असं मानतात त्या पक्षांच्याही राजकारणामध्ये स्त्रियांना जागा नाही आहे, त्यांना उमेदवाऱ्या दिल्या जात नाहीत. गेली कित्येक वर्ष आपल्या देशात हे दळण दळलं जाते की किती टक्के जागा राखीव ठेवाव्यात. एकही पक्ष असं म्हणत नाही की तुम्ही राखीव ठेवा नाही तर नका ठेवू, पण आम्ही इतक्या इतक्या बायकांना जागा देऊ असं कोणी म्हणत नाही. आणि त्यामुळे निम्मस्त समज गेलेला आहे.